चलो सो लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 82nd प्रॉब्लम. ओके बेंचिमा प्रॉब्लम इंटिग्रेशन था. बघा बरं पटकन ऑब्जर्व करा. 1/a + b cos स्क्वेअर x बरोबर cos स्क्वेअर x याचा अर्थ काय आहे? कुठला टाइप असला पाहिजे? लगेच टाइप 11 आठवला पाहिजे. आता काय करू तरी आपण त्या टाइप मध्ये सगळे लक्ष द्या बरं. लेट i इज इक्वल टू दिस बरोबर आपण याला i असून केलं. एज पर आवर प्रोसिजर टाइप 11 मध्ये आपण काय करतो रे? डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय cos स्क्वेअर x म्हणजे काय? देयरफोर dividing numerator and denominator by cos square of x बरोबर आहे का? रेंज पर्यंत म्हणजे याचा अर्थ काय झाला? therefore I is equal to integration of 1 upon इथे काय आलं रे? cos square of x whole upon 3 plus 2 times cos square of x whole upon काय आलं आपल्याकडे? cos square of x with respect to x बरोबर आहे का? रेंज पर्यंत आता 1 upon cos square म्हणजे काय होऊन जाईल सांगा? इट विल बी अगेन sec square of x डिवाइडेड बाय आता हा cos square परत किती पार्ट मध्ये स्प्लिट होईल? दोन पार्ट मध्ये. पहिला पार्ट काय होईल? 3 टाइम्स cos square of x प्लस cos square of x upon cos square of x ते किती आलं रे? 1 लिहू डायरेक्टली मी आणि इथे काय आलं रे? विथ रिस्पेक्ट टू x इथपर्यंत काय आलं? म्हणजे याचा अर्थ काय झाला? जर तुम्ही याला सिंपलीफाई केलं तर काय मिळालं? देयरफोर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec square of x with respect to x divided by आता इथे बघा 3 upon cos square. cos square म्हणजे 1 upon cos square म्हणजे परत काय झालं रे? sec square झालं. इथे काय आलं? 3 times sec square of x plus इथे काय आलं आपल्याकडे 2. आता मी तुम्हाला काय सांगितलं की डिनोमिनेटर मध्ये जिथे sec square x आहे त्या sec square x ला आपण काय करायचं रे? 1 plus tan square आयडेंटिटी वापरायची बरोबर का रे? म्हणजे काय आलं? देयरफोर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec square of x विथ रिस्पेक्ट टू x डिवाइडेड बाय 3 टाइम्स ब्रैकेट मध्ये sec square of x म्हणजे काय आलं रे? 1 plus tan square of x plus 2 बरोबर का रे? म्हणजे खाली आयडेंटिटी कंपल्सरी वापरायची म्हणजे वापरायची. म्हणजे याचा अर्थ काय झाला? दिस कॅन बी फर्दर सिंपलीफाइड एज i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec square of x dx divided by आता या 3 ने आतमध्ये मल्टीप्लाय करा म्हणजे काय आलं? 3 plus 3 times tan square of x plus इथे काय आलं आपल्याकडे? 2. सो 3 plus 2 किती आलं रे आता? 5. म्हणजे काय मिळालं? therefore i is equal to integration of sec square of x dx divided by इथे किती आलं? 3 times tan square of x plus किती आलं रे आपल्याकडे? 5. आता या tan square x चा कोएफिशिएंट किती आहे रे? 3. पण त्याच्या आधी आपण काय करूयात? tan square x ला म्हणजे त्या tan x ला काय करतोय आता आपण? t ठेवतो. therefore काय करणार मी? put tan x is equals to what? t. आता काय करणार? therefore differentiating with respect to what? x. म्हणजे काय मिळेल? tan x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला? sec square of x dx is equals to काय मिळाले रे? dt. काय लागले रे? dt by dx आता तो dx ने मल्टीप्लाय करून टाका. म्हणजे याचा अर्थ काय मिळाला मधू माहिती का? therefore what we are getting is i is equals to integration of dt divided by खाली काय मिळालं इथे चेक करा? 3t square plus 5 बरोबर. म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला चेक करा? दिस इज 3 टाइम्स t square plus 5 मिळालं बरोबर. आता या t square चा कोएफिशिएंट किती आहे रे? 3. काय करतो आपण? 3 कॉमन घ्यायचा बरोबर ना. तर काय मिळालं? i is equals to integration of 1/3 तो मी बाहेर घेतला. करेक्ट. इथे काय मिळालं? dt divided by इथे काय मिळालं चेक करा? t square plus 5/3 बरोबर आहे तिपर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जर याला सिंपलीफाय करायचं झालं असेल देयरफोर i इज इक्वल्स टू 1/3 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ चेक करा दिस इज dt डिवाइडेड बाय दिस इज t स्क्वेअर प्लस आता याला स्क्वेअरच्या फॉरमॅट मध्ये कसे लिहू शकतो रे? कॅन आय राइट दिस एज रूट मध्ये 5/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर? कॅन वी राइट लाइक दिस? यस ऑर नो? बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा? 1/x² + a² म्हणजे परत कुठला फॉर्म्युला झाला रे? तोच झाला फॉर्म्युला जो आपण याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये वापरला होता. म्हणजे काय मिळालं? देअरफोर i इज इक्वल्स टू 1/3 इंटू इथे काय आलं सांगा? 1/a म्हणजे किती रे? रूट. एक काम करू आपण, त्या रूटला सेपरेट लिहूया. म्हणजे कसं? 1/a बरोबर आहे का रे? इंटू टॅन इनवर्स ऑफ x. x म्हणजे किती आहे माझा? t अपॉन a. अपॉन a म्हणजे किती? रूट 5 अपॉन रूट 3 आणि पुढे काय आलं? प्लस c. आता हा जो रूट 3 तो कुठे आहे रे? डिनोमिनेटरच्या डिनोमिनेटर मध्ये. म्हणजे तो कुठे जातो रे?
म्हणजे काय आलं बघा चेक करा, 1/3 इंटू ब्रॅकेट हा गेला वरती रूट थ्री डिवाइड बाय खाली करायला आपल्याकडे रूट फाईव्ह इंटू टॅन इनवर्स ऑफ, इथे काय झालं बघा चेक करा, रूट थ्री टाइम्स ठीक का, परत डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे तो वरती गेला, अपॉन खाली किती राहिलं रूट ऑफ फाईव्ह आणि पुढे काय आलं माझ्याकडे प्लस सी. आता चेक करा इथे जो रूट थ्री आहे तो थ्री म्हणजे किती आहे, रूट थ्री इंटू रूट थ्री, म्हणजे हा रूट थ्री आणि हा इथला एक रूट थ्री कॅन्सल झाला, कळतंय का, कारण या थ्री मध्ये रूट थ्री इंटू रूट थ्री लपलेला आहे, म्हणजे जर तो रूट थ्री कॅन्सल झाला इथे काय राहिला रे, एक रूट थ्री राहिला, म्हणजे माझा आन्सर काय चेक करा, आय इज इक्वल टू वन अपॉन रूट थ्री इंटू ब्रॅकेट वन अपॉन वॉट रूट फाईव्ह इंटू पुढे काय रे टॅन इनवर्स ऑफ रूट थ्री टाइम्स टी अपॉन रूट मध्ये फाईव्ह आणि पुढे काय झालं माझ्याकडे प्लस सी. आता बघा चेक करा इथे जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, इफ यू ऑब्झर्व हिअर केअरफुली, इथे किती आहे रे, वन अपॉन रूट थ्री इंटू वन अपॉन रूट फाईव्ह, त्याला वन अपॉन रूट फिफ्टीन लिहू शकतो का रे, म्हणजे माझा आन्सर काय आलं फायनल आन्सर चेक करा, देअरफोर आय इज इक्वल टू वन अपॉन रूट मध्ये फिफ्टीन इंटू व्हॉट इज इट टॅन इनवर्स ऑफ रूट थ्री टाइम्स व्हॉट इज युअर टी टॅन एक्स अपॉन रूट फाईव्ह ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी, दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. काय करेल नक्की सगळ्यांना, येस ऑर नो, इझी होतं का नाही, बरोबर, आपला टाईप इलेव्हन आयडेंटिफाय करणं खूप सोपं, ओके डन.